नमस्कार, स्वादबाय सॅलीमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला आजची रेसिपी सुरू करूया. आज आपण करणार आहोत बिना कांदा लसूण आलू टिक्की. रेसिपी बघण्याअगोदर चॅनलला नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. यासाठी मी 4 मोठे बटाटे उघडून त्याची साल काढून घेतली आहे. हे मॅश करून घेतले. यात 1 कप ब्रेड क्रम्स घालूया, अर्धा छोटा चमचा मीठ, अर्धा छोटा चमचा काळी मिरी पूड, अर्धा छोटा चमचा जिरे पूड, पाव छोटा चमचा हळद, अर्धा छोटा चमचा मिरची पूड, अर्धा छोटा चमचा चाट मसाला, अर्धा छोटा चमचा किचन किंग मसाला, पाव कप कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली, 2 मोठे चमचे कॉर्नफ्लोअर. हे सगळं एकत्र मळून घेऊया. आलू टिक्कीचं मिश्रण तयार आहे. यावर किंचित तेल घालूया. पुन्हा एकदा हलकसं मळून घेऊया. हे असं छान घट्ट व्हायला पाहिजे. सैलसर वाटलं तर अजून थोडेसे ब्रेड क्रम्स घाला. हाताला थोडंसं तेल लावून घेऊया. यातला एक गोळा घेऊन त्याला टिक्कीचा शेप देऊया. तुम्ही हवा तो आकार याला देऊ शकता. त्याला हलका हलका प्रेस करत आकार देऊया, म्हणजे मध्ये भेगा पडत नाहीत. नॉर्मल गोल आकार देऊ शकता. मी याला कुकी कटर वापरून बदामाचा शेप दिला आहे. तुम्ही ही टिक्की रगडा पॅटीसाठी सुद्धा वापरू शकता. याप्रमाणेच बाकी टिक्की तयार करून घेऊया. वेळ असेल तर यांना साधारण 30 मिनिटं ते 1 तास फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे या छान फर्म आणि क्रिस्पी होतात. आपण यांना शॅलो फ्राय करणार आहोत, त्या प्रमाणात तेल घालूया. तुम्ही डीप फ्रायही करू शकता. तेल पॅनमध्ये व्यवस्थित पसरून घेऊया. तेल गरम झालं की या तालकट टिक्की ठेवून घेऊया. टिक्की ठेवताना तेल हातावर उडणार नाही याची काळजी घ्या. तळताना बर्नरची फ्लेम मीडियम लोज ठेवा, म्हणजे हे छान कुरकुरीत होतात. आता यांना दोन्ही बाजूनी छान करपूस तळून घेऊया. यांना पलटून घेऊया. तुम्ही बघू शकता आपली आलू टिक्की दोन्ही बाजूनं छान कुरकुरीत तळली गेली आहे. ही तुम्ही अशीच पुदिन्याच्या चटणी बरोबर किंवा केचप बरोबर सर्व्ह करू शकता, किंवा चाट आणि रगडा पॅटीसमध्येही वापरू शकता. तर तुम्ही ही अगदी सोपी आणि चविष्ट रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.